खरतर ही स्पर्धा माझ्या लहानपणापासून मी समोर बघितलेली आहे। माझ्या कुस्तीची सुरुवात या ठिकाणाहूनच झाली। तर माझे लहानपणापासून इच्छा होती की ह्या स्पर्धेचा मी विजेता कधीतरी बनेन, कारण मी इथं 3-4 वर्ष राहून गेलो आहे। वायुपुत्र हनुमान व्यायाम शाळेत मी 4 वर्ष घातलेले आहेत। त्यानंतर रमेशप्पा कराड असतील इथं असताना, नाना असतील, अण्णा असतील, सर असतील, त्यांचं मार्गदर्शन खूप लाभलं। त्यानंतर मी इथून काका पवार तालमीत गेलो। काका पवारांचं, गोविंद पवार, शरद पवार, सर्व तिथल्या वस्तत मंडळींचं मार्गदर्शन लाभलं आणि ह्या आईवडिलांचं मार्गदर्शन लाभलं। तर या विजय स्पर्धेचं सगळं श्रेय मी या वडीलधाऱ्या व्यक्तींना, वस्तत मंडळींना, ज्यांनी मार्गदर्शक आहे, आर्थिक मदत केली, यांना सगळ्यांना या स्पर्धेचं श्रेय देतो। हेलो, नमस्ते, मैं दिलीप सिंह देशमुख आप सभी का स्वागत करता हूँ विश्व शांति दर्शन में। आज हम आए हैं लातूर के एक छोटे से गांव में जिसका नाम है रामेश्वरम। यहाँ पर भारतीय संस्कृति को बहुत सम्मान दिया जाता है। यहाँ पर हिंदू धर्म का मंदिर भी है, बुद्ध धर्म का स्तूप भी है और मुस्लिम धर्म का मस्जिद भी है, जिसकी स्थापना डॉक्टर विश्वनाथ दास कराड़ सर ने की है। उनका मानना है कि सभी धर्म समभाव है, सभी धर्मों को सम्मान देना चाहिए। इस साल यहाँ पर होने जा रही है राज्य स्तरीय महाराष्ट्र महावीर कुश्ती स्पर्धा 2023, जो कि दादाराव कराड़ जी के स्मृति दिन किया जाता है। इस साल 15वीं कुश्ती स्पर्धा मनाई जा रही है। तो आइए हम जानते हैं इस कुश्ती स्पर्धा में महाराष्ट्र से कहां कहां से लोग आते हैं। आइए बात करते हैं उनसे। तुमसे नाव काय? नमस्कार, मी पहलवान महादेव मुजमुले, बीड जिल्ह्याहून या ठिकाणी रामेश्वर ते आलेलो आहे। तुम्ही किती वर्षापासून कुस्ती या खेळाची प्रॅक्टिस करतात? जवळजवळ 10-12 वर्ष झाली। तुम्हाला कुस्ती खेळण्याची प्रेरणा कुठून मिळाली? कुस्ती खेळण्याची प्रेरणा आमच्या घरातूनच आहे। माझे वडीलच पहलवान होते आणि परत कुस्तीच्या क्षेत्रामधून वडिलांना BSFमध्ये नोकरी लागली आणि त्यानंतर कुस्ती पप्पांनी तशीच चालू ठेवली आणि नंतर राष्ट्रीय कुस्ती पंच आहेत माझे वडील मान्य भरत नायकल सर आणि शिर्डीजवळ 7 किलोमीटर जंगली महाराज कुस्ती केंद्र, जे आमची समजा सिनियर होती त्यांचं बघून म्हणा किंवा नाही काय, आमचं पुरातन म्हणजे गावची परंपरा चालू आलेली कुस्ती। म्हणजे तुम्ही कोणत्या गावचे? मी बीड जिल्ह्यामध्ये केस तालुका आहे, होळगाव। जे आहे ना, आमचे आजोबा पहलवान होते, आमचे मामा पहलवान होते, आमचे वडील पहलवान होते, त्यामुळे घरी वारसा असल्यामुळे आम्ही कुस्ती खेळलो। तुमचं गाव कोणतं आहे? माझं गाव अंकोली, रावसामुळे मग कुस्ती महर्षी रावसामुळे अण्णाच्या गावचा मी पटशिष्य आहे त्यांचा। मी अण्णांनी कुस्तीसाठी योगदान दिले, आमचे वस्ताद आहेत ते अण्णा रावसामण्णामुळे। आमच्या भागामध्ये 1995 बीड जिल्ह्याला पहिली महाराष्ट्र कुस्तीची गदा शिवाजी काकांच्या रूपाने मिळाली। 2005 इंदापूर मुक्कामी सई चौसनं दुसरी गदा बीड जिल्ह्याला दिली आणि याचीच प्रेरणा घेऊन आम्ही कुस्तीचे धडे घेऊ लागलो। आणि हे तू काय घातलेस? लंगोट। लंगोट का घालतो? लंगोट का घालतो? लंगोट कुस्ती खेळण्यासाठी। हा, तू किती वर्षापासून कुस्ती खेळतोयस? 2 वर्षापासून। कोण शिकवतो तुला कुस्ती? पप्पा। पप्पा कुठं शिकतो? कोणत्या गावात तू? अंकोली। अंकोली तुझ्या गावात तालीम आहे कुस्तीची? नाही। तू कुठं जातो शिकायला? चिंचोली। चिंचोली जा। किती दूर आहे ते? किती दूर आहे? एक पहलवान म्हणून तुम्ही काय विचार करता? एक पहलवान म्हणजे काय? कुस्ती हा खेळ एक मर्दानी खेळ आहे। कुस्ती खेळामध्ये पुरुषार्थ आणि मर्दानकी जपण्याचं, वाढवण्याचं आणि फुलवण्याचं काम केलं जातं। तुम्ही आतापर्यंत कोणत्या कोणत्या राज्यस्तरीय किंवा घरेलू स्पर्धामध्ये पार्टिसिपेट केलं? जिल्हास्तरीय आपलं महाराष्ट्र केसरीमध्ये हे केलं, म्हणजे सहभाग झालेला आहे। खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्समध्ये रौप्य पदकाचा मानकरी आहे आणि महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत ब्रॉन्झ पदक आहे मला 2018 जालनेस आले आणि पुणे महापौर 2019 86 किलोमध्ये सुवर्ण पदकाचा मानकरी आहे आणि आजपर्यंत मी जवळजवळ 12 मानाच्या चांदीच्या गदा जिंकलेत आणि अनेक राज्यस्तरीय राष्ट्रीय स्पर्धेत मी पदकं जिंकलेले आहेत। हिंद केसरी स्पर्धेतसुद्धा महाराष्ट्राचं मी 3 वेळा नेतृत्व केलेलं आहे आणि अशा प्रकारे कुस्तीचा वारसा आम्हाला आमच्या घरातूनच लाभलेला आहे। आपण चित्रपटामध्ये बघतो की सुलतानवर पिक्चर आहे, तसं आपला महाराष्ट्रामधला कोणता पहिलवान आहे की ज्याच्यावरती पिक्चर बनला पाहिजे? आता सध्या तर स्टॉपचा पहिलवान म्हणलं की सर याच्या गळ्यातील दागिना म्हणलं तर सिकंदर शेख, एक कमी काळात चांगली प्रगती केलेला, कुणालाच सोडित नाही, स्वतः थांबत नाही, दुसऱ्याला थांबू देत नाही, असा सिकंदर शेख एक स्टॉपचा पहिलवान आहे, जगामध्ये म्हणलं तर अवघड ठरणार नाही। तुमचं काय शिक्षण झालं? तुम्ही काय शिकलात?
मी 12वी पास 12वी नंतर तुम्ही कुस्ती या स्पर्धा क्षेत्र निवडले? कुस्ती या क्षेत्र मी आता डिफेन्स मध्ये। तुम्हाला काय वाटतं की कुस्ती हा जो खेळ आहे अजून चांगल्या प्रकारे लोकांमध्ये मिसळण्यासाठी किंवा लोकांना अजून चांगली नियोजन मिळण्यासाठी काय केलं पाहिजे? खरं तर कुस्ती हा आपल्या भारताचा प्राचीन खेळ आहे, महाभारत रामायणापासून कुस्ती चालत आलेली आहे आणि आज असे म्हणजे आपल्या टॅलेंट भारतामध्ये खूप आहे पण त्या टॅलेंटला वाव मिळत नाही आहे। खेडेगावची जी तालीम आहेत ती विस्कळीत पडली आहेत, म्हणजे तालीम पडलेली आहे, त्याच्यामध्ये कुस्ती कमिटीने काय करावं माहिती आहे का, प्रत्येक गावागणित तालीम वगैरे उभा करून कुस्ती मल्लविद्याला हे आपण हे देऊ प्रधान देऊ किंवा गावागणित तालीम उभा करावी, जुन्या तालीम पडलेल्या त्या नव्या तालीम द्यावी यांनी। सरकारने जर प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये असं सेंटर एखादं उपलब्ध करून दिलं तर त्या भागातल्या प्रत्येक मुलाची परिस्थिती असते असातला भाग नसतो, ज्याची परिस्थिती आहे तो बाहेर गावी प्रशिक्षणासाठी जाऊ शकतो कोल्हापूरसारख्या पुण्यासारख्या ठिकाणी किंवा एखाद्या ठिकाणी चांगलं सेंटर आहे, बऱ्याच ठिकाणी आता चांगले क्वालिफाईड कोच आहेत सेंटर आहेत पण प्रत्येक मुलगा तिथंपर्यंत जाऊ शकत नाही। कुस्ती हा खेळ एक टेक्निकल खेळ आहे आणि या खेळासाठी मॅट, आता खेडेगावातील प्लेयर असतात कुस्ती प्लेयर त्यांना मॅटची उपलब्ध नसते, मातीवर खेळावं लागतं, भारंदासारखा डाव मातीवर करता येत नाही, त्यामुळे मॅटचा प्रॉब्लेम असल्यामुळं काही मुलं ह्या कुस्तीपासून थोडे वंचित राहतात। कुस्तीत भारताचा आता ऑलिम्पिकला जवळजवळ 2008 कुस्तीत म्हणजे पकड मजबूत झालेली आहे भारताची, पदकं दिवसेदिवस वाढत चाललीत, पहिल्यांदा सुशील कुमारचं आलं, परत 2012 योगेश्वरचं आलं, सुशीलचं डबल आलं, 16 साक्षी मलिकचं आलं, आता 20 तर 2 पदकं आली, बजरंगचं आलं, रवीचं आलं, मग असं कलागुणांना वाव मिळवण्यासाठी सरकारनं योजना आखल्या पाहिजेत की आपल्या म्हणजे महाराष्ट्र कुठं कर्नाटक केरळ या ठिकाणी कुस्तीला जास्त वाव नाही, जसं की जे वरती जे राज्य आहेत दिल्ली झाली हरियाणा झाले पंजाब झाले तिकडे जास्त कुस्तींना वाव मिळतो, तिकडे जास्त सरकार तुम्हाला असं वाटतं की ते जास्त लोकांना जास्त मदत करतात? बरोबरच आहे तुम्ही बोलला ती योग्यच आहे का, तर हरियाणा दिल्लीत म्हणजे समजा एखादा पहिला इंटरनॅशनल झाला कॉमनवेल्थला वगैरे मेडल आणलं किंवा म्हणजे साहजिक इंटरनॅशनलला जरी मेडल आणलं त्याने एशियन चॅम्पियनशिप म्हणा वर्ल्ड चॅम्पियनशिप म्हणा तर त्याला ताबडतोब कुठल्या ना कुठल्या सरकारी नोकरीत म्हणा ONGC गॅस कंपनी असेल, रेल्वे असेल, पोलीसमध्ये असेल किंवा आर्मी असेल, मग ताबडतोब त्याला ती जॉईन करतात घेतात। त्यांना पैसे दिले पाहिजे, मोठ्या लोकांनी काही दत्तक घेतलं पाहिजे, परिस्थिती गरीब आपल्या शेतकरी वर्ग आपला सारा टोटल देऊ, शेतकरी वर्ग असल्यामुळं का शेतकऱ्याची परिस्थिती म्हणजे बिकटच परिस्थिती आहे, त्याच्यामुळे शेतकऱ्याला वाटतं की बाबा खर्चा झेपत नाही शेतकऱ्याला, मग तो खर्चात 10-12 हजार शेतकरी खर्च झोपत नाही, एक तर दुष्काळी परिस्थिती आपला भाग दुष्काळी आहे त्याच्यामुळे शेतकरीची परिस्थिती आहे। हरियाणा पंजाब तिकडं बाहेर राज्यामध्ये कुस्ती प्रेम करणारी लोकं जास्त आहेत, एखादा पैरवान थोडासा वरी आला त्याचं उदोउदो करणं, त्याला डोक्यावर घेणं, नाही नाही सर आता जास्त बघायला गेलं तर सध्या आहे ऑपॉर्च्युनिटीमध्ये सर्वजण आता लक्ष देत आहेत जातीनिशी नाही का, जेणेकरून आपल्या महाराष्ट्राची कुस्ती पुढं पुढं चालत राहील, सध्या तर मला तर वाटतं की बरं चालू आहे आता सध्या। म्हणजे एकदा मुलाला ती नोकरी मिळाली की ती त्याला परत फ्युचरचं टेन्शन राहत नाही ना, तसं आपल्या महाराष्ट्रात नाही आहे, महाराष्ट्रात आपल्या लोकांना आता राहुल आवारेसारखे महान मल्ल कॉमनवेल्थ त्यांनी गोल्ड मेडल घेतलं, किती संघर्षानंतर त्यांना DYSP पद मिळालं, म्हणजे हा फरक असतो आणि तिकडं हरियाणा पंजाब दिल्ली साईडला तो भाग नाही आहे, तो पोरग इंटरनॅशनल झालं मेडल आणलं की लगेच त्या पोरला कुठं ना कुठं सरकार लगेच जॉब देतं, जॉब दिलं की त्यांची अपॉर्च्युनिटी वाढत जाते। महाराष्ट्र केसरी बरेच पाहिलं, किती महाराष्ट्र केसरींना नोकरी आहे, किती जण फक्त विजय चौधरी ट्रिपल महाराष्ट्र केसरी झाले त्यांना फक्त पोलीस दलात नोकरी दिल्या, बाकी काही महाराष्ट्र केसरीला आजपर्यंत नोकरी मिळालेली नाही। एक पहिलवानाची जे नियोजन असतं ते काय असतं, त्यांची दिनचर्या काय असते? दिनचर्या खडतर तपस्या आहे पहिलवान, म्हणजे एक प्रत्येकच अँगलनी बघायला गेले खूप खरतर तपश्चर आहे आणि पहिलवानचे मग गरीबाचाच पहिलवान होतो। नियोजन काय तर पहिलवान की तर म्हणजे ज्याला मनापासून आवड आहे तोच ह्या क्षेत्रात येतो आणि ज्याच्यात कष्ट करण्याची मनापासून तयार आहे, कारण कुस्ती हा गेम असा आहे की एकदम खडतर तपश्चर म्हणजे कुस्ती। पहिलवानाचा नियोजन म्हणलं तर मेहनत आणि सकस आहार महत्त्वाचा आहे, हो, आणि काही मुलं गरीब घरचे असल्यामुळं काही पैशाचा प्रॉब्लेम असेल, आईवडील ऊसतोडी मजूर असतात काही जणांचे आणि ऊसतोडी मजुरांच्या मुलांना आईवडील पैसे पाठवू शकत नाहीत आणि चांगल्या तालमीत राहायचं म्हणलं की ती खर्च आलाच 12,000 रुपये कमीत कमी खर्च मुलांना येतोच, का तर सकाळी पहाटे 4 संध्याकाळी झोपेपर्यंत सर्व त्याचे व्यायाम प्रॅक्टिस डाएट असणे खुराक असणे कष्ट करणे त्यासोबत शाळा शिक्षण घेणे म्हणजे ह्या सर्व गोष्टी एकदम खडतर असतात आणि ती जी मुलगा
त्याच्यात धमक आहे खरोखरच पहिलवान मनापासून जी इच्छा आहे तोच पहिलवान घडू शकतो. असं कुणी आलं बाबा मला पहिलवान आज बनायचं आहे ते नाही बनवू शकत. अदर गेम वेगळा असतात, क्रिकेट झाला फॅशनेबल गेम आहे, बाकी म्हणजे तसं कुस्ती फॅशनेबल गेम नाही, कुस्ती हा कष्टाचा गेम आहे. त्यामुळं कुस्तीगिराचं म्हणजे एकदम ते साधू संतांचं आयुष्य ते त्याप्रकारे कुस्तीचं कुस्तीगिरा असतो. त्याला सगळा त्याग करावा लागतो, घरदार त्याग करावा लागतो, घर सोडून राहावं लागतं, कुठलं सणासुदेचं त्याग करावं लागतं. पहिलवान पोरं आमची दिवाळीलासुद्धा घरी जात नाही, स्पर्धा असेल तेव्हाच त्यांची सण आणि तेव्हाच त्यांची दिवाळी. नाही काय काही जनतेने जण समजा सहकार्य केलं तर असे असे आपल्याकडे प्लेअर आहेत की जे ज्यांना थोडंफार सपोर्ट झाला डाएट पुरता जरी तर ते आज आपल्या महाराष्ट्राचं म्हणा देशाचं नाव उज्ज्वल करतील अशी आपल्या महाराष्ट्र मातीमध्ये तेवढं दमक आहे. मी आता खूप वेळ ऐकलं की जे गरीब घरातले मुलं असतात किंवा शेतकरी असतात तेच ह्या कुस्ती या खेळाकडे ओढतात, बाकीचे लोक का नाही ओढतात? अत्यंत बरोबर आहे. गरीब घरामध्येच पहिल्यापासून कुस्ती नांदलेली आहे गरीब घरामध्येच. कुस्तीचा युद्ध आहे, तुम्ही बघा कुस्तीमध्ये वतनदारी चालत नाही. आमदाराचा मुलगा आमदार होऊ शकतो, डॉक्टरचा मुलगा डॉक्टर होऊ शकतो, इंजिनियरचा मुलगा इंजिनियर होऊ शकतो, पण पहिल्यांदा की अंगातच असावं लागते आणि ती गरीब घरी नांदते हे तीव्र सत्य सर. कुस्ती खेळताना खूप विजा होतात जसं तुमच्या कानाला जे आहेत? नाही ते विजा नाही, ते सर्टिफिकेट आहे कुस्तीगिरांचं. ते म्हणजे कुस्ती खेळताना ते कान बनून जातो. ते लोकांच्या मनात भ्रम आहे की बाबा सुपारी फोडून बनवतात, ते तसं काय नसते. ते कुस्ती खेळताना इथला जे आपल्या कानातला जो पडदा असतो ते असं मानेवर हातबीत बसल्यामुळं ते फाटतो आणि तिथं जो रक्तप्रवाह चालू असतो त्याचा ते रक्त इथं जमा होतं आणि मग तिथे शेकावं लागतं 15-20 दिवस त्याला गरम पाण्यानं म्हणा बरंपणे शेकावं ते असं कडक बनतं. तर त्याचं काही इजा वगैरे नाही, ते पहिलवानाचं सर्टिफिकेट आहे ते बघितल्यानंतर कळतं बाबा कान बघितलं पहिलवान आहे म्हणून. विश्वनाथ कराड सरांनी या रामेश्वर गावामध्ये आज ही कुस्ती स्पर्धा आयोजित केली आहे, तर या कुस्ती स्पर्धेबद्दल तुमचं काय म्हणणं आहे, कशाप्रकारे आयोजन केलं आहे सरांनी? सरांनी अण्णाने इतकं सुंदर आणि देखणं नियोजन केलेलं आहे, डोळ्याचं पारणं फिरणाऱ्या कुस्त्या होणार आहेत. खरोखरच अण्णाचं कौतुक करावं तेवढं शब्दसुद्धा कौतुक करू शकत नाहीत असं सुंदर आणि देखणं नियोजन केलेलं आहे. बाहेर जेवणाची व्यवस्था, परवाची नाश्त्याची व्यवस्था, राहण्याची व्यवस्था, आंघोळीची व्यवस्था एकदम सुंदर आणि देखणी केलेली आहे. अतिशय उच्च लेवलची स्पर्धा आहे, राज्यस्तरीय स्पर्धा आहे, पण आयोजन जणू राष्ट्रीय स्पर्धेचं आयोजन ज्या प्रकारे असते अशा प्रकारे मतलब म्हणजे सर्व आयोजन, मुलांची राहण्याची सोय, जेवणाची व्यवस्था वगैरे म्हणजे एकदम टॉप लेवलचं एकदम काम आहे. म्हणजे बघितल्यावर वाटत नाही की राज्यस्तरीय स्पर्धेचं आयोजन असेल, कारण आम्ही अनेक राष्ट्रीय स्पर्धा बघितल्या, हिंदकेसरी स्पर्धा बघितल्या, त्या लेवलचं आयोजन ह्या एवढ्या ग्रामीण भागातल्या गावामध्ये. आशा करता हूँ आप सभी को आज का हमारा प्रोग्राम बहुत पसंद आया होगा. मुझे ऐसा लगता है कि हर किसी को कुश्ती या खेल खेलना चाहिए, क्योंकि खेलते वक्त तो मज़ा बहुत ही आता है पर इससे हमारी बॉडी स्ट्रांग रहती है, मजबूत रहती है, और कुश्ती या खेल भारत की मिट्टी का है तो हर किसी को कुश्ती ज़रूर खेलना चाहिए. चलिए इसी के साथ आज का प्रोग्राम यही समाप्त करते हैं, तब तक के लिए देखते रहिए विश्व शांति दर्शन.